अशा पद्धतीने जर तुम्ही कारल्याची भाजी बनवली तर कोणाला कळणार पण नाही की ती कारल्याची भाजी आहे. कडूपणा तर कुठल्या कुठे निघून जातो, पण या मसाल्यांची चव मात्र या भाजीला अप्रतिम येते. नमस्कार, आज सरितास किचन मध्ये आपण अजिबात कडू न होणारी, अगदी लहान मुलं सुद्धा आवडीने खातील अशी कारल्याची भाजी बनवणार आहोत. तर कारल्याची भाजी म्हटलं की मोठे माणसं सुद्धा खायला नाही म्हणतात, लहान मुलं तर लांबच राहिली. पण इथं आपण कारलं कडू होऊ नये किंवा कारल्याचा कडवटपणा खूप कमी व्हावा म्हणून एक एक्स्ट्रा स्टेप करतोय. त्याचसोबत एक वेगळा मसाला आपण तयार करून त्या मसाल्याचा वापर करून ही भाजी बनवतोय. त्या मसाल्याच्या चवीपुढं या कारल्याचा कडूपणा आपल्याला अजिबात जाणवणार नाही, तो दूरपर्यंत पळून जाईल आणि अगदी लहान मुलंसुद्धा ही भाजी आवडीने खातील. मी माझ्या 9 वर्षाच्या मुलाला म्हणजेच पार्थला ही भाजी भेंडीची भाजी म्हणून वाढली आणि त्याला विचारलं की कशी लागते. तो म्हणला भेंडीसारखी तर लागली नाही पण चव खूप छान होते, मला तू नेहमी बनवून देत जा. आणि त्याला जेव्हा सांगितलं की ही कारल्याची भाजी आहे त्यावेळी तो खुश झाला की आता मला कारलं पण आवडू लागलंय. तर इथं आपण एक वेगळा मसाला बनवतोय आणि कारलं कडू होऊ नये म्हणून एक एक्स्ट्रा स्टेप करतोय. तर आपण ही भाजी बनवायला सुरुवात करूयात. कारल्याची भाजी बनवण्यासाठी इथं मी 200 ग्रॅम कारलं घेतलं आहे. 2 मध्यम आकाराची कारली आहेत. कारलं कुठल्याही प्रकारे करा, ते खूप जास्त पिकलेलं घ्यायचं नाही, चांगलं कोवळं बघून घ्यायचं म्हणजे चव पण छान येते. तर इथं मी ही हिरव्या रंगाची कारली वापरते आहे. तुमच्याकडे जर गावरान पांढऱ्या रंगाचं कारलं असेल तर जरूर वापरा, त्याने अजून छान चव येईल. तर सगळ्यात आधी मी याच्यातल्या बिया काढून घेते आहे. तुम्हाला जर बियासहित भाजी करायची आहे, बिया नाही काढल्या तरीही चालतील. बिया काढून घेतल्यावर आपले फिंगर चिप्स कसे असतात तेवढं जाड मी याला लांब कापून घेतलं आणि त्यानंतर त्याचे 1-1 इंच लांबीचे तुकडे करणार आहे. हे बघा अशा पद्धतीने. तर कारलं आपण कापतो कसं यावरसुद्धा त्याचा कडवटपणा असतो. जर आपण खूप जास्त जाड मोठ्या फोडी ठेवल्या तर कारलं जास्त कडू लागतं, त्यामुळं जर तुमच्याकडे कारलं आवडत नसेल तर असं बारीक कापून घ्या. तर ही कारली कापून मी एका भांड्यात काढली. आता यामध्ये 1 ते 1.5 चमचा मीठ घालायचं आहे. मिठाचं असं कुठलंही प्रमाण नाही आहे, आपल्याला फक्त मीठ घालून याला असं 1-2 मिनिट हाताने चोळून घ्यायचं, म्हणजे कारल्याचा कडवटपणा या मिठामुळं कमी होतो. 2 मिनिटं मीठ असं या कारल्याला चोळून घेतलं. आता याच्यावर झाकून याला कमीत कमी 20 मिनिटं आणि जास्तीत जास्त 1/2 तास असंच ठेवून द्यायचं. कारलं मिठामध्ये मुरतं आहे तोपर्यंत आपण याचा मसाला बनवून घेऊ. पॅन मंद आचेवर गरम करायला ठेवला आहे. त्यामध्ये इथं मी 3 ते 4 लाल सुक्या मिरच्या अशा मोठे तुकडे करून घेतल्या. 1 टेबलस्पून कच्चे धणे, 1 टीस्पून साधं जिरं, 1/2 टीस्पून कच्ची बडीशेप, 1 टेबलस्पून उडदाची डाळ आणि 1 ते 1.5 चमचा हरभऱ्याची डाळ घेतली. यामध्येच 2 टेबलस्पून कच्चे शेंगदाणे घ्यायचे. आता गॅस एकदम कमी ठेवायचा आणि हे सगळे मसाले आपल्याला 4 ते 5 मिनिटं हलका सुगंध येईपर्यंत सतत हलवत भाजून घ्यायचे. 4 ते 5 मिनिटांनी मसाले चांगले भाजले गेले, शेंगदाणे पण अर्धे कच्चे भाजले गेले. याला एका ताटामध्ये काढून संपूर्ण थंड करून घेऊयात. मसाले थंड होत आहेत तोपर्यंत कढईमध्ये सुक्या खोबऱ्याचा कीस भाजून घेऊ. एका कढईमध्ये 3 टेबलस्पून सुक्या खोबऱ्याचा कीस घेतला. मंद आचेवर हलका तांबूस रंग येईपर्यंत खोबरं भाजून घ्यायचं. खोबरं असं तांबूस रंगावर भाजलं, याला एका ताटामध्ये काढून संपूर्ण थंड करून घेऊयात. खोबरं थंड झालं, आता याला हाताने असं चुरून घ्यायचं. खरं तर खोबरं आपण इतर मसाल्यांसोबत भाजू शकतो, पण ते खूप जास्त भाजलं जाईल आणि खोबरं खूप जास्त बारीक वाटण्यापेक्षा असं जाडसरच भाजीमध्ये छान लागतं. खोबरं बारीक झालं, आता सगळे मसाले पण संपूर्ण थंड झाले. हे भाजलेले मसाले मिक्सरच्या भांड्यामध्ये काढूयात आणि याला जाडसर वाटून घ्यायचं आहे. पाणी घालण्याची गरज नाही आहे, असं आपल्याला थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे, खूप जास्त पावडर करायची नाही. तर आपला मसाला तयार झाला आहे. दुसरीकडे कारलंसुद्धा मिठामध्ये छान मुरलेलं आहे. हे बघा, याला मिठाचं पाणी सुटलेलं आहे. आता याच्यामध्ये पाणी घालून याला एकदा स्वच्छ धुवून घ्यायचं, म्हणजे हे मिठाचं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे. या मिठाच्या पाण्यासोबत कारल्याचा कडवटपणासुद्धा बराच कमी होतो. तर कुठल्याही कारल्याच्या भाजीला गूळ आणि साखरेपेक्षा मिठामुळं त्याचा कडवटपणा जास्त कमी होतो. तर कारलं मी आता स्वच्छ धुवून घेतलं. आता भाजी बनवायला घेऊ. त्यासाठी पॅनमध्ये 3 टेबलस्पून तेल घेतलं. तेल गरम झालं की त्यामध्ये चमचाभर मोहरी घालायची. मोहरी चांगली तडतडली
की त्यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या ठेचून घालायच्या. थोडासा कढीपत्ता घालू आणि आता लसूण मंद आचेवर 1/2 ते 1 मिनिट परतून घ्यायचं आहे. लसूण थोडासा परतून घेतला, आता यामध्ये 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक कापून घालायचा, किंवा तुम्ही कांदा असा उभा पातळ पण कापू शकता. कारल्याच्या फोडी अशा लांब असतील तर असा उभा पातळ कांदा पण छान लागतो. कांदा गुलाबी रंगावर परतून घेतला, आता यामध्ये 2 ते 3 चिमूट हिंग, 1/4 चमचा हळद आणि पुन्हा थोडासा कढीपत्ता घातला. असा वरून थोडा कढीपत्ता घातला की रंग आणि चव छान येते. मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेल्या कारल्याच्या फोडी घालायच्या. चवीपुरतं मीठ घालूयात आणि आता या कारल्याच्या फोडी आपल्याला 2 ते 3 मिनिटं मंद ते मध्यम गॅसवर चांगल्या परतून घ्यायच्यात. कारलं चांगलं परतून घेतलं, आता गॅस एकदम कमी करायचा आणि याच्यावर झाकून याला 5 ते 6 मिनिटं वाफ द्यायची. फक्त मध्ये 1-2 वेळा हलवून घ्या म्हणजे कारलं एकसारखं शिजलं जाईल. 5 ते 6 मिनिटांनी बघा याला मस्त दणदणीत वाफ बसलेली आहे. आपण कारलं असं पातळ उभं कापलं होतं त्यामुळं अगदी 60 ते 70% इथं शिजलं आहे. आता यामध्ये थोडंसं अगदी 2 ते 3 चमचे पाणी घालायचं. याला मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये तयार करून घेतलेला सगळा मसाला घालायचा. त्यासोबत आपण जे खोबरं भाजून हाताने चुरून घेतलं होतं ते खोबरं घालू. आता याला मंद आचेवर 2 ते 3 मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे. इथे मात्र गॅस वाढवू नका, नाहीतर मसाला करपू शकतो. परतून घेतल्यानंतर यामध्ये 1 छोटा चमचा साखर घालू, किंवा तुम्ही साखरेऐवजी गुळ पण वापरू शकता. साखर घालून याला मिनिटभर मिक्स करून घ्यायचं. आता गॅस एकदम कमी ठेवूयात. याच्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं, तर जवळपास 3 ते 4 चमचे पाणी इथं मी शिंपडलं. पाणी शिंपडून याला मंद आचेवर पुन्हा 2 मिनिटं किंवा कारलं संपूर्ण शिजेपर्यंत वाफ द्यायची. 2 मिनिटं मंद आचेवर वाफ दिल्यावर बघा हे सगळे मसाले, भाजलेलं खोबरं या कारल्यामध्ये छान मुरले गेलेले आहेत. याला पुन्हा एकदा तळापासून चांगलं हलवून घेऊ. आता कारलं कसं शिजलं आहे ते बघूयात. तर आधीच आपण कारल्याला वाफ दिली होती त्यामुळं 2 मिनिटांमध्ये कारलं अगदी परफेक्ट शिजलं आणि भाजी बरीच कोरडी दिसतीये कारण मसाले पाणी शोषून घेतात. तुम्हाला जर ओलसर भाजी हवी असेल तर थोडंसं पाणी शिंपडून 1/2 मिनिट मंद आचेवर वाफ द्या. आपली भाजी तयार झाली आहे, गॅस बंद करूयात. तर अशा पद्धतीने आपण अजिबात कडू न होणारी कारल्याची भाजी बनवली. इथं आपण एक वेगळा मसाला तयार केला तर ती एकदम अशी कोरडी भाजी तयार झाली. तुम्हाला जर थोडीशी ओलसर हवी असेल तर अजून थोडंसं जास्त पाणी घालून शेवटी एक वाफ देऊ शकता. आणि इथं आपण सुरुवातीला कारल्याला जे मीठ लावून ठेवलं होतं जवळपास 1-15-20 मिनिटं त्याला असंच झाकून ठेवलं मिठासोबत, तर त्या मिठामुळं कारल्याचा कडूपणा बराच कमी होतो आणि ते चवीलाही छान लागतं. तर तुम्ही पण ही वेगळा मसाला बनवून कारल्याची भाजी नक्की ट्राय करा. कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. सरितास किचनला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकन प्रेस करून ऑल प्रेस करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.